अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। मुस्कुरा दे तो हर खुशी जान भी दे दू, चलिए शुरू करते हैं। तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर्यन क्रिएशन वरती एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओवर। तर आजचा व्हिडिओ एकदम झकास झालेला आहे, तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा, जरा स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला समजेल की आपण कशाप्रकारे व्हिडिओ एडिट केला आहे तो। तर आजच्या व्हिडिओसाठी लागणारे ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे अलर्ट मोशन ॲप्लिकेशन आहे, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ते तुम्हाला मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन घ्यायचं आहे। आणि आजच्या व्हिडिओसाठी जे लागणारे मटेरियल आहे आणि प्रीसेट लिंक आहेत ते मी सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला फ्रीमध्ये दिलेलं आहे, तर तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या। तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मी अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घेतलं आहे, ओपन केल्यानंतर प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे प्रीसेट लिंक मी दिलेली आहे, तर अशा प्रकारे सॉन्गचे लायरिक्स ॲड करून दिलेले आहेत, तर तुम्ही ही इम्पोर्ट करून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचे, पहिल्या बीटवर यायचं आहे म्हणजे 14.14 सेकंड ह्या बीटवर यायचं आहे। आणि तर तुम्हाला इमेजेस ॲड करून घ्यायचे, तुम्हाला जे भावाचे कुठच्या किंवा कुठले पण फोटोवरती व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही ते फोटो ॲड करून घ्यायचे। तर मी प्लस आयकॉनवरती जातो, मीडियावरती जाऊन मी फोटो ॲड करून घेतो। तर अशा प्रकारे मी फोटो ॲड करतो, थ्री डॉटवरती जातो आणि फिल स्क्रीन करून घेतो आणि नेक्स्ट बीटवर येऊन त्याला राईट साईडचा भाग ट्रिम करून घेतो। असे तुम्हाला सर्व बीटवर एक एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही ॲड करून घ्यायचे आहे। तर बघू शकता, तर मी अशा प्रकारे एक एक इमेज ॲड करून घेतो, तर असे पूर्ण बीटवर तुम्हाला सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी पटापट सर्व इमेजेस ॲड करून घेतो। तर मित्रांनो मी अशा प्रकारे सर्व बीटवर इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या प्रिसेट शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे। शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर जे तुम्हाला पहिल्या लायरिक्सवरती जे इफेक्ट दिलेलं आहे ते इफेक्ट तुम्ही कॉपी करून घ्यायचे आहे। तर मी ते इफेक्टवरती जातो, इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घेतो आणि आपल्या मेन प्रिसेटमध्ये येतो। मेन प्रिसेटमध्ये आल्यानंतर जे तुम्हाला लायरिक्स ॲड करून दिलेले आहेत त्या लायरिक्सवरती तुम्हाला हा इफेक्ट तुम्ही इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट असं करून घ्यायचं आहे। तर जेवढे तुम्ही लायरिक्स टेक्स्ट दिलेले आहेत त्यावर तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर मी पेस्ट करून घेतो, तर अशा प्रकारे मी लायरिक्सवरती इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे। त्यानंतर परत आपल्या प्रिसेटमध्ये यायचं आहे। शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर जो 2 नंबरला इमेजेस दिला आहे त्या 2 नंबरच्या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, थ्री डॉटवर जाऊन त्याचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत आणि आपल्या परत मेन प्रिसेटवरती यायचं आहे। मेन प्रिसेटमध्ये आल्यानंतर तुम्हाला जे पहिले बिटमार्कवरती इमेजेस दिलेले आहेत ते तुम्ही त्यावर तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे। तर बघायचं आहे कशाप्रकारे करतो आहे ते। तर हे जे छोटे इमेजेस आहेत त्यांना हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करून घ्यायचा आहे। डबल बीटमार्क आहे त्याच्या अगोदरचे सर्व इमेजना हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे 3 इमेजेसना हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर परत आपल्या शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे। शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर जो 3 नंबरला इफेक्ट दिलेला आहे, इमेज दिलेला आहे, त्या इमेजवरचे इफेक्ट तुम्ही कॉपी करून घ्यायचे आहेत। आणि तसंच आपल्याला जे डबल बीटमार्कच्या पुढचे जे सर्व इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसना हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे आहे। तर मी पटापट सर्व इमेजना हा इफेक्ट पेस्ट करून घेतो। तर मित्रांनो मी सर्व इमेजना इफेक्ट आपले पेस्ट करून झालेले आहे। त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे, स्टार्टिंगला आल्यानंतर प्लस आयकॉनवर जायचं आहे, मीडियावर जाऊन तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे तर ती बॉर्डर तुम्ही ॲड करून घ्यायची आहे। तर ॲड केल्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करून घ्यायचं आणि त्याची लेंथ व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढून घ्यायची।
तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचा कुठचा इंस्टाग्रामचा लोगो किंवा यूट्यूबचा लोगो असेल तर तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. मी यूट्यूबचा लोगो ॲड करून घेतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे तो पण नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मी अशा प्रकारे माझा यूट्यूबचा लोगो ॲड करून घेतो, आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढून घेतो, आणि त्याला ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्ट्समध्ये जाऊन ओव्हरले करून घेतो, जेणेकरून तुमच्या व्हिडिओवरती अशा प्रकारे दिसून जाईल. तर मित्रांनो, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, शेअरच्या ऑप्शनवरती जायचं आहे. शेअरच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला एक्सपोर्ट व्हिडिओ करून घ्यायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो. तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.